श्री गणेशाय नमः। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन करीत गुरु चरणासी समर्थ सद्गुरु ओंकार देवासी विनवितो कर जोडोनी तयासी कृत कृतार्थ व्हावयासा। ओंकार देव भक्ताचा त्राता सत्य तुच ज्ञान दिंदाता सद्गुरुची कृपा दृष्टी होत काय होणे भक्ता सिकारा एकाग्रता गुरुचरणावर गुरुने बदललेल्या साधनेवर साधन प्राप्ती गुरु कृपेने थोर आठवता होय। गुरुदर्शन ऐशा देवाशी जावे शरण मागुने घ्यावे पसायदान याती यातीचे न राहे कारण जीवन मुक्ती साधका। आता घेऊ अवतरणिका जयत ग्रंथाचा सारणिका आनंदपूर्ण प्रत्ययाचा वाचका येईल ग्रंथ वाचताक्षणी पहिला ध्येय मंगलचरणा मिले श्री गजानन शारदेसी करुणेवंदन देवदेवतासी वंदिले विनम्रपणे। हा प्रपंचाचा पसारा सुख दुःखाने भरला सारा तयासी तोंड देता खरा जीव घाबरा होतेसी। बारा शिव हनुमंतापासी येऊन हट्ट तडाग गिरी प्रकटन सुशीला वृद्धी सायुष्य दान वास्तव्य करीती हटकेश्वरी ऐसे ओंकार देवाचे प्रकटन हटकेश्वरी वास्तव्य करून भारती मंडळी देती घालून जाती चंद्रप्पाच्या मठांतरी। धनाबाई गृहाराहून हटकेश्वरत जाती आग्रहावरून खोबराजीच्या अंगीचे काटे काढून संजीवन दिले। धोंडीबासी हटकेश्वर मंदिराचे रुंदीकरण वैष्णवदेवी करी स्थापना पुराणिक रूपे देवी देवदर्शन मंदिर बांधकाम प्रारंभिले। रुद्राभिषेक प्रारंभ करून मंदिराचे बांधकाम करून शंकरप्पास कारभारी करून दुसऱ्या अध्यायी वर्णिले। नृसिंह मंदिराचे जीर्णोद्धारण केले तृतीयाध्यायी वर्णन नृसिंह मंदिरी प्रवेशून केले स्वच्छ मंदिर। पूजा अर्चा प्रारंभ करून भजन करते ग्रामस्थ जन सकल ग्रामस्थ पाचारून सभामंडप उभारला कुलालाचे स्थलांतर करून दुजी भूमी तयार देऊन मंदिर मोकळे करून स्वच्छ केले। दर्शना लागी बापू गुरु वास परत आणून विठ्ठलाचे दर्शन देऊन परकोट सुंदर बांधून विहिरे स्वच्छ केली। पाण्या लागी केशव गुरुस परत आणून नृसिंह उत्सव प्रारंभ करून नृसिंहालागी रुद्राभिषेकन वर्णिले तिसराध्यायी। तुकाईच्या मूर्तीचे भंजन दाक्षायणी दुजी स्थापून संत राम सारख्या दुष्टाची क्षमादान आदर्श ठेविला। जगापुढे केशव गुरुसी देता जीवनदान दादाराव काळेस समज देऊन दया क्षमा शांती हे गुण वर्णिले। चौथ्याध्यायी आरळ ग्रामासी येऊन कालिका मंदिराचे जीर्णोद्धारण गडीवरची मूर्तिका काढून जागा देती गडीवासियासी। दुजी मूर्ती जोधपुराहून आणून विद्वान विप्रा हस्ते स्थापून अन्नपूर्णा ठेविले। नामाभिधान कालिकेच्या ऐवजी बाबूरावास दृष्टी देऊन सुनीताबाईसा पतदान मंदिराचे केले जीर्णोद्धारण वर्णिले। पाचव्याध्यायी सहाव्याध्यायी केले वर्णन काशीस केले गमन सवे नामदेव कुलालास घेऊन ओळींकरा गृही पोचले। महारुद्राभिषेक मासभरी करीते विश्वेश्वरावरी विप्रास अन्नदान नित्य करी दक्षिणाही विपुल दिदली। नामदेवास पाठवुनी ग्रामते देवबद्री केदारा जाते परतून येते हटकेश्वरती राहती हटकेश्वर मंदिरी। सातवाध्यायी आले वर्णन श्यामलोहियाची बॅग सापडून मानधनेस केले अपतदान काबराजी अर्पिती तिजोरीसी बनसोडेची कर्तुक काढून धोंडीबा मातंगास अक्षयदान राजेवाराचे दुःख निवारून वाढविले बहुत पिका लागी। राम राखोंडे चुकून जाते अकरावे दिवसी गृहा येती राधेश्याम कावरानमिती अन्नपूर्णे समणो भावे। राधेश्यामसी वाचा येता अन्नपूर्णा नाम वदता आनंद होय तया चित्ता सांगे भोकर ग्रामवासियासी। सुष्मताई सपत्यदान केले अन्नपूर्णे सवंदन साक्षीनाम तय ठेवून आनंद वर्णीला। आठवाध्यायी नववाध्यायी केले वर्णन नागठाणे सोबत पुष्पावंतीस येऊन बंडप्पाच्या मळ्यात राहून केले गमन बोरी ग्रामे टक्के टेकडीवर सर्वत्र फिरून केले शृंग ऋषी समाधी शोधन समाधीचे बांधकाम करून भक्त दर्शना मुक्त केले देवाचे वास्तव्य टेकडीवरी भीती त्याजली जनांतरी शोध घेण्या झाले पुढाकारी मुक्त करूनी ऋषीवरी दहाव्याध्यायी केले वर्णन शृंग ऋषीचे जन्मकथन नाम जन्म तयाचे सांगून पुत्र कामिष्टी यज्ञ केले ऋषीवर्यान दशस्थासी तोषवून कारला टेकडीवर येऊन समाधीस्थ झाले। अकराव्याध्यायी वर्णन रांजनी ग्रामासी येऊन तुलसी रामजीने गृही पाचारून भोजन दिदले तया लागी वेय नाम समसरासी देव वास्तव्य रांजनीसी बहुत करविले भजनासी पर्जन्य पडे रात्रीतून देव आणि हरिभाऊ भक्त एकमेकान विसंबत देवतया विष्णुमूर्ती देत निघता रांजनी ग्रामातून। बारावे अध्याय वर्णन महाडिक संगे सोंगोट्या खेळून तुलसी रामजीस पाणी सांगून हरिभाऊस देती संजीवन वांगीकरासा पुत्र शोधन दाविला द्वारात उभा करून विठ्ठल मेटेस जावई मिळवून विवाह केला उपरकन्येचा। तुलसी रामजी पंढरपुरी जाता नातूबोवासे बोलवून आता भाजी कडबंच्याची खाता आवड वाटे देवा लागी। तेरावे अध्यायी आई वर्णन पंढरीच्या विप्रादे भोजन गोपाळ देवासी नमस्कारून दाविला नम्रवाव
दुष्काळ पडला सोयीकडे ग्रामस्थासी पडले कोडे अन्न शिजविले थोडे कृपाक्ष टाकी देव वरुण रघुनाथ गुरु सेवे पंढरीसी दर्शन घेण्या विठोबासी देवा मते देखुने पांडुरंगासी लोटांगण घातले सप्रेमे तुळशीराम जीस कारभारी नेमून सभा मंडप बांधून बंडप्पाने सोयीकडे शोधन दिवसी काठले रांजणी ग्रामी रांजणी स वाराणसी हून ज्योतानिली स्वयंसेवकाने 23 दिवस धावून विक्रम बहु केला युवकाने रांजणी बर कृपादेवाची धरणाने समृद्धी होण्याची नगरी होईल सोन्याची ऐसा आशीर्वाद वर्णिला सदावे अध्याय 15 अध्याय वर्णन उंच बसविला हनुमान छान मसाजी वंदाडेस आयुष्यदान देऊन भजनी लाभिले झाले होते ठरावासी एक एक टीन देणे सर्वासी गॅस्ट्रोची लागण होता सावजीसी दिली टीन पेटी देवा देवाचे वर्णवेना शक्ती देवाची कैसी उपासना भक्ती गोविंदासीन मानवी कीर्ती कादलीकर देव महान ते 16 अध्याय आयुष्यदान पानाडी भास्करास देऊन मसण्या नाम ठेवून अंकार घालवेला सोनटक्केचा वामनरावाचा टीबी घालवून यशवंत वल्लेर करी विभूती प्राशन वामनरामाची बाधा नष्ट करून भक्तिमार्गे लाविला ते आला गी नारायणराव पुत्राच्या बाहेर बाधेला रस तिळवलीचा पास दिला रोगमुक्त केले तयाला ओंकार देव कृपेने 17 अध्याय केले वर्णन पांचाळ दिगंबरवासी रक्षण धनसरळला पडता माळवदावरून देव रक्षिले औषधी पाठवून बाहेर बाधा घालविली खर्सीकराची हाक ऐकली बबन बबनाजींची आग थांबविली आगेवेताळाची वैजनाथ खडबडेची बाहेर बाधा काशिबा पाटलाची देव समीप एकासाची बबनाजीस आधार देवची ओंकार नाम तयामुखी खर्सीकराच्या कॅन्सर हृदयरोगाचे निवारण केले समूळसाचे विठ्ठलरावे मानिले देव आज्ञा देवाचे हनुमान मंदिर बांधिले खर्सी ग्रामी शंकराचार्य देव भेट वर्णन शंकराचार्य पद्धती 5 धाम अन्नदानाची सरिता अखंड वाहून धर्माचे माहेर जाणविले उचलला ट्रक दगडाचा पाय वाचवला जयस्वालचा जोडला आधार आयुष्याचा वर्णिले 18 अध्याय 19 विश्वोध्यायात आले वर्णन दास गणू करीती कीर्तन सांगती देव समीप असून जाण ठेवा भक्तो बाबूरावाचे ऑपरेशन टळले 12 फोटो निर्दोष निघाले ज्ञानेश्वर मूर्ती स्थापन जाहीर केले म्हणून न जाती स्थापनेसी 20 अध्यायी आले वर्णन नामदेवास घडे विश्वेश्वर दर्शन सांडता अंगावर तेजाब पूर्ण रेमणवार सुत वाचविला डॉक्टर सुभाषच्या पाऊला आधी पाऊल ठेवून सुभाष हस्ते उद्घाटन दातृत्व भावना शुद्ध मन महत्व दाविले भक्ता लागी देव पायी लक्ष्मी वसतेसे प्रत्ययाला इंजिनिअरिंग कॉलेज असते 5 माप पूर्ण पुरतेसे दाविले दीपोवाळीत सुभाष गुरु 21 महिमा देवाचा बबन गुरुच्या पत्नीचा आजार घालवेला पोटाचा वर्णिला असे भक्ता लागे काळूसिंगाचा पत्रदान अद्वैत तयाचे घालवून गजानन बाबा ओंकार देव जाण अद्वैत दाविले भक्ता लागे शिवराज पाटील भक्त तोरा भय दिले तयावर दर्शन हरले चिंता तोरा विश्वास ठराव बारगळला मनाधिकाऱ्याने क्रोधात बोलून दाखविले मी पणात परी आनंदला उचलता हस्त शांत झाला क्रोध त्याचा बबन गुरुच्या गुरुचरित्रात ब्राह्मण मागतसे भिक्षेस कडक व्रताच्या आचरणाने दत्तासका कष्टभिता देव सांगण्यावरून महालक्ष्मी सन केला बबन गुरुने देव प्रकृतीस आराम म्हणून करिता अपशकून झाला सुभासिनी ते गोविंदापास देव शिकवती मसाला करावा कशा रीती किती करावे मिश्रणाती वर्णिले 22 अध्यायात ते 20 अध्यायात वर्णित करिता सुधाकर दीक्षितास थांबून घेता केशव गुरुचे प्राणोत्क्रमण होता पूजा केली दीक्षिताने रेमणवारी नृसिंहाची आरती एकता बाणामती गेली तत्वता मन्मथप्पा लिंब पर्ण सेविता महारुग नष्ट झाला अजय बंधू कोटलवारचे विघ्न निवारिले चंद्रपुराते स्मरण करिता देवाचे संकट रक्षले देवाने राजन मुखरेच्या मोटारीला खंडाळा घाटात धक्का लागला देवाचा प्रभातीच निरोपाल सर्व सुखी आहात का 24 अध्यायात केले वर्णन अनसिंहस्थानाचे महात्मन वर्णिले शृंगीचे जन्मकथन वर्णन विभांडक ऋषीचे वर्णिले शृंगीचे तपसाधन ब्रह्मचारी ऋषी शृंग महान पुत्रकामिष्टी यज्ञाकरण आणिले अयोध्या नरेशाने देव अनसिंगास येती शृंग ऋषीस वंदन करीते देवदर्शना भक्त येती एकता नामदेवाचे डॉक्टर देवास समजे सामान्य परिपत्नीची भक्ती देवासी महान गृही बुल ऊनी करी पूजन रोग घालवेला पतीचा व्यासाचे संगीत रामायण बंद करावे जुलूस येणार म्हणून परी जुलूस नाही म्हणून देव सांगती सर्वा लागे आजार अप्पा साहेबाच्या पत्नीचा होता छाती दुखण्याचा घालविला आजार छातीचा वर्णिले 25 अध्याय असी ओंकार देवाचे होता भोजनी सारडाजीने उच्छिट उचलोनी स्वच्छ केले ताटस्वस्थाने दमा गेला तयाचा श्रीमद भागवत ग्रंथाचे यजमान भागवत सप्ताहाचे प्रारंभ करून सप्ताहाचे आनंद दिदला भक्तासी सारडाजीच्या प्रकृतीत सुधारणा होण्या देव करीत भाडसाद भक्षणा झाली प्रकृतीत सुधारणा वर्णिले 26 अध्याय माझी
त्रिधारा क्षेत्राची पूर्वस्थिती संगमाची महत्व वर्णिती हनुमंत मंदिराची निर्मिती वर्णिली 27व्या अध्यायासी करोणी मंदिराचे बांधकामास ओंकारेश्वराच्या स्थापनेस दत्तदेवी विठ्ठलमूर्तीस स्थापिती देव विप्रहस्ते महारुद्रास करोणी प्रारंभ करीती अन्नदानास आरंभ देव पायंडा पाडीला शुभ विप्रेती अभिषेका लागी 28व्या अध्यायात ऐसे वर्णन रंगनाथ गुरु करीती पूजन सर्व देवासी अभिषेकून नैवेद्य अर्पिती देवासी रंगनाथ गुरु करीती वाचन ग्रंथ अखंड रामायण ज्ञानेश्वरी गाथा नित्य वाचन अखंड श्री चिंतन श्रीहरीचे चातुर्मास करीती भक्तगण अध्यात्म रामायणाचे वाचन देवाचा दिनक्रम वर्णन साधे अन्न घेती आहारासी 29व्या अध्यायी आले वर्णन रंगनाथ गुरु वाचिती रामायण भक्ता सवेश्वान पुढ्यात बैसोन श्रवण करीती एका चित्ते रंगनाथ गुरु येती त्रिधारेला मार्गात व्याघ्र आडवा आला खाणापूरचे ग्रामस्थाचा मेळा जमला व्याघ्र पळाला वेगाने शिक्षक नारायण गुरु आरतीत पडले अकस्मात निपचित झाला तयांचा प्राणांत रक्षिले अंगारा लावणी वजूरकर नाम भक्ते तयाच्या पायासी जखम भूत पाय तोडणे ठरवित रक्षण केले वनस्पती लावणी देवाने 30व्या अध्यायात आले वर्णन गणेश लालजी व्यास भक्तान संगीत रामायण गाऊन सेवा अर्पिली तीर्थधारा क्षेत्री साधू मंडळी जाण्या इच्छिती रामेश्वराच्या दर्शनाती घडता दर्शन रामेश्वराती ओंकारेश्वरा पुढे नमिता भगवान शास्त्री बार्शीकरांचे श्रवण केले भागवताचे तसेच श्रवण महाभारताचे 20 वर्ष केले देवाने 31व्या अध्यायात आले वर्णन आले व्यासे रामायण गायले विजय पुरोहितासी रक्षले नान्यसाठा भरला लोकसंकेत कवित्वाची स्मृती स्वप्ना लागून केले गायत्री मंदिराचे निर्माण असोलेकरांनी विषारी धृत देवासी पाजून प्रयत्न करी संपोमिण्याचा देवसामर्थ्याचे नसे जाण अज्ञात्व तयाचे घालून दिव्य ज्ञानाची प्राप्ती करून लाभिले भक्ता मार्गे 32व्या अध्यायात आले वंदन महामृत्युंजयाचा संकल्प करून विधिवत जपायची जाण पूर्ण करीती जपा लागे बस्ती रामजी आज्ञा उलंघित घामोडी उड्यावरती येते तस्करे कयासी अडविती देवरक्षिती गुडे स्वार होऊनी राजन मुखरे एका त्रिधारीसी टाकेला पडले छिद्रासी पेट्रोल सर्व गळले मार्गासी गाडी चाली देवकृपे लक्ष्मण ठाकूर भक्ताने पंढरपुरी वारीसी जाणे मूर्ती स्थापना रांजनीसी तयाने जाणे ठरविले वारी सोडोनी बाबूगुरु उपाधे लोहगावकर रुद्रमण्य असे तयार देव अवलोकनी विप्रवर म्हणती मुखपाटन असे यासी उपाध्ये गरीती गुरुचरित्र पारायणे मागवद्य अमावस्ये पासून सात पारायणे पूर्ण करून सेवा करीती पारायणे त्रिधारेला होता अभिषेकन आरती करीती विप्र सकल जन बालयोगी येथी आरती लागून वर्णिले 33व्या अध्यायी 34व्या अध्यायी केले वर्णन उखळद ग्रामात राहून केले ग्रामाचे उद्धरण नृसिंह मंदिर पाहिले नृसिंहाच्या नासिकेत खेळा देखील वंदन करीत मोनी बाबाचं सांगितलं खेळा काढावा नासिकेचा संभाजी मनोहर या भक्तास थांबून टाळीले मृत्यूस धान्य साठासी अवलोकन बरकत आणली धान्यासी त्रिधारेला 34व्या अध्यायी वर्णन कथन लक्ष्मण सिंगास मार्गदर्शन उपाध्यायच्या सप्तगुरु चरित्र पारायण पार पडले दत्तस्थाने देव आहेत गाडीत जाणून भक्त शब्द गाडी चालविन चमत्कार जावेला भक्त शब्दाने ऐसा देवास द्या विश्वास देवावरी बालयोगी येणार म्हणून आरत्या म्हणविल्या जाणून बालयोगीचा सत्कार करून मान राखिला संतांचा विप्रवर्णाची जाणीव कुळकर्णीस दिली फिरून पंगतीस केले धान्य साठ्याच्या अवलोकनास दिगंबरास लाभली देवसंगीती 35व्या अध्यायी वर्णिले कथन भुजुंगास इच्छा मृत्यू देऊन अंतिश्वान जन्म घालून संग केली सेवेची बाबूलालचे सत्व जाणून केले तयाचे सत्वरक्षण अंतरीचा भाव जाणून कृपा ओपिली व्यासावरी गौरीशंकरासी झटकेत श्रीफळ त्यावरी ती उतरून टाकीत गोदावरीत नारळ सोडीत झटका नये तयासी छाती दुखे तारकेश्वरासी डॉक्टर बदले शस्त्रक्रियेसी देवस्पर्श करून छातीसी चहा सोडा सांगितले 36व्या तर वर्णन केले वसंतीबाईच्या भानामतीस घालविले अंगारा जला तुने प्राशिले नष्ट झाले दुःखबाईचे भगवान शेटवर कृपाबारी दोन शस्त्रक्रिया झाल्या तरी प्रकृती आहे ठीका आजवरी अखंड स्मरण देवाचे ओंकार देव चालती पुढती दादा गुरु मागे चालती दादा गुरु लक्षपूर्वक पाहती पाऊलात पाऊल खुना देवाच्या 37व्यात आहे वर्णन नागनाथ हस्तकोपरापासून मुडता बहुत इलाज करून यशन आले डॉक्टरासे ओंकार देवाने औषध लावून 3 मास मसाज करून हस्त जोडला ओंकार देवानं कृपा केली भक्तावरी रजनीबाई पालमकरांनी वार्यात्रीधारीसी करुणी अपेक्षेला पुत्रवारी करुणी पुत्र संतान लाभिले गोविंद नामाचे करा स्मरण तसेच करावे अन्नदान अपेक्षेल्या या गोष्टी दोन भक्ताकडून
देवांनी 38व्या तालिवर्णन मनोहराची इच्छा जाणून देऊनी तयासी पुत्र संतान आनंद भरला जीवनी ओंकार देवाची मूर्ती ग्रामात आणली हत्तीवरून मिरवित ग्रामस्थांच्या होते अंतरात ते देवच पूर्ण केले ओंकार मूर्ती ग्वादीवर स्थापून भूत केले अन्नदान भजन कीर्तन उत्साहान अन्नदान हे भू केले अशोकराव रेनापूर करसी द्यावीते झाले कृष्ण मुरारी से मुरली घेमुनी करासी वाजविती देव मंजुळ स्वराते 39व्या अध्यायी वर्णिले मुरार चौधरी से उपदेशिले शेती करण्यासी आज्ञा पिले सेवा पूळ सोडिनी शासनाची मुरार चौधरीच्या तीर्थरूपासी फोटो तपावून देववदती अपघातात काही न होती तेच घडिले 2 दिवसांनी मनमाड देवीच्या डोंगरात वृद्ध दाढीवाले संत महिषासुर मर्दिनीचे केले स्थापन देव आज्ञेवरून 40व्या देह केले कथन उत्तरायणाची वाट पाहून नागपूर देवासी नेऊन उपचार करीती प्रारंभ बहुभक्त केज आली भेटीसी फाल्गुन वद्य नवमीसी देवलेकीच्या महात्म्यांनी देवलोकीच्या महात्म्यांनी अवतार कार्य संपविले वार्ता पसरली महाराष्ट्रभर आणूनी कारला ग्रामी टेकडीवर 9 फूट खोल खोदुनी खोलवर लवण कर्पूरात समाधी दिदली समाधी 16 पाण्यास दशमीला लाडक्या संताच्या दर्शनाला पाहुणी देवाच्या देहरूपाला रुदन करती भक्तगण कळस अध्यायात वर्णिने ग्रंथाचे सार सर्व भले तसेच भक्तासी प्रार्थिले महत्व जाना ग्रंथाचे ओंकारापायी निष्ठा ठेवा शाश्वत सुखाचा अनुभव घ्यावा थारा दुर्वासनासी न द्यावा दुर्वसनासी ना द्यावा आपले अंतरी इथे ग्रंथाचे श्रवण फळ गुरुभक्तीचे वाढे बळ गोविंद नामी प्रेमोपजेल श्रवणी आचरणी आणिता नित्य पठन पठने मिळे फळ सद्गुरु कृपेस पात्र होईल दोष बाधाने रस निसरतील अंतकरण शुद्धी पावल निष्काम केले श्रवण पठन त्यासी सगुण साक्षात्कार दर्शन ओंकार कृपा होईल पूर्ण हे निश्चय जाणावे दोष वाटले जे इथे ग्रंथी ते माझेच ठेवावे माथी दृष्टांत सर्व ओंकार नाथाचे असती जाणावे श्रुतीया परी केवडी सद्गुरु सत्ता प्रबळ मती मंदा करवी ग्रंथ लिहिविला उतराई भावे काय तयाला शरणागती विणे दुजे काय शके 1927 फाल्गुन बद्या नवमीस वधुमंदुनी समर्थ ओंकार नाथ देवास ग्रंथ समाप्त करीत असे इति श्री ओंकार नाथ देव चरित्रा अमृत सकळ ग्रंथाचे सार वर्णित 40 अध्यायाचे वर्णन करीत 41वा अध्याय समाप्त बोल ओंकार नाथ भगवान की जय कार्लेकर महाराज की जय गोविंदा गोविंदा जय देवा